तुला पुढचा रस्ता जर काढता येत असेल बघ तिकडे आपण गेलो होतो आपण तिथे वरती दिसतोय तुम्हाला तो कडा मी तुम्हाला बोललो ना तो दगड वेगळा दिसतोय तिकडे वरती गेलो होतो आपण दिसलं का त्याला कसं दिसलं तो बघ ना तिकडे तुम्हाला दिसत नाही का आम्हाला इथून दिसतंय ते उचकुंदी ऋषींचं हे दिसत नाहीये ते पण तिकडे गेलो होतो आपण कोणती रिपेअर कोण करणार एवढ्या जंगलातून खाली उतरवणार कशी पण प्रश्न आहे आता बघ मी गाडी स्टार्ट ठेवून उतरतो की आपण बंद गाडी म्हणजे गाडी बंद करून आपण उचलो उतरू नाही शकत कारण की आपल्या गाडीला हायड्रॉलिक कंट्रोल आहेत सगळे स्टेअरिंग कंट्रोल आहे ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आहे म्हणजे तू गेअर कशावरती पण नाही झिरोवर आहे की गेअर ठेवला ना तरी पण त्याच स्पीडला गाडी चालेल आणि आता न्यूट्रलमध्ये पण त्याच स्पीडला फक्त एवढंच आहे तुम्ही घाट उतरताना न्यूट्रलमध्ये नाही ठेवायचे नाही तुम्हा अनकंट्रोलेबल स्पीड होतो ओके पण तू ठेवली आहेस आता मी ठेवले कारण की मी स्पीड कंट्रोल केलं आहे ना मला स्लोली जायचं आहे खाली मला जास्त स्पीड नाही पाहिजे मी एकदम स्लो चालतो कमाल वाटली बाबा मला लोकांची इथे कसं राहतात एवढ्या वरती आणि काय ते त्यांचं घरनिर्वाह कसं करतात काय नाही पण त्यांना मीठ मसाला हळद तर लागत असेल महिन्यातून एकदा आठवडी बाजाराला उतरायला लागत असेल गावात शाळा पण खाली पण तुम्ही डोंगर चढून शाळेत जायचे ना लहानपणी कोण आई बोलली तुझं एक स्कूल होतं आमची शाळा होती ती जंगलातच होती जंगलाच्या बाजूलाच होती त्या त्याच्यामुळे आम्ही पूर्वी बसनी जायचो पण नंतर मग बघितलं तर भरपूर लोक चालत जातात तर त्यावेळी आम्ही असं ठरवलं की चला आपण आणि नॅशनल पार्क हा आज जेवढा दिसतोय सुंदर त्याच्यापेक्षा 100 पटून सुंदर त्यावेळी होता ते सगळं मग तिथून जायचो आम्ही हसत खेळत ते बोरं मिळायची विकत चॉकलेट मिळायचे आईस्क्रीम मिळायचे आम्हाला एक ठरलं होतं आमची एक्झाम झाली आपण पण आईस्क्रीम खाल्लं पाहिजे चालेल मी मुद्दामून आईस्क्रीम अवॉइड केलं काल पण मला दुकानं दिसली होती कारण की आपण गर्मीत फिरतो आणि जर आईस्क्रीम खाल्लं आणि जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालं म्हणून मी आईस्क्रीम अवॉइड केलं कारण की आईस्क्रीम उन्हात भर उन्हात एवढी ताजी हवा आहे ना माझ्या आरूला बघ काही त्रास नाही कधी आय एम सरप्राईज बाळा तू आधी सांगितलं असत मी गाडी तिथे खालीच ठेवली असती ना चालत चालत बसतो ना वरती त्याला तुम्ही एवढी गाडी मरवली इथे टायर रिस्क घेऊन काढली वरती पैसे बर्बाद झाले माझे
केला तू असं बोलला रे बाबा? मला माहिती असतं आधी बोला असत, गाडी खालीच ठेवली असती ना, डिझेल फुकट घालवलं माझं, एवढा डोंगर चढायचा होता तुला. आता गिअर टाकला, अभी 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 गिअर गिअर डाला, मोबाईल पडला, अभी 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 गिअर गिअर डाला. चलो सगळा घाट संपला. मेन म्हणजे हा घाट ऑफ रोडिंगवर होता आणि आपला गाडीचा स्पीड 10 ते 20 किलोमीटर ह्या स्पीडने ती गाडी प्रॉब्लेम होता आणि मध्ये मध्ये असे एवढे मोठे मोठे दगड आहेत ते आपण गाडी एकदम डेड स्लो करायला लागते. लडाखची जी वार्ता करतात किंवा डिंग्या मारतात त्यांना ह्या रोडवर मला खरंच आणावं असं वाटतं, ते त्यांना कळेल आपल्या महाराष्ट्रात एक असे रोड आहे आणि त्याच्यासाठी 4x4 व्हेकलच गरजेचं नाही आहे, साध्या गाड्या पण आपल्या रस्त्यावर चालतात. आपली ही हॅचबॅक आहे तरी पण आपण हा डिफिकल्ट रूट क्रॉस केला. चालू होईल आणि आपला हा रस्ता सुखकर होईल. सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला तर भीतीच वाटली होती की आपण कुठे चाललोय. एक वेळ असं मनात आलं होतं की चल बाबा परत जाऊया. सांगू माझ्या खरंच असं मनात आलं होतं की नाही बाबा हे काहीतरी आपलं चुकलं आहे डेस्टिनेशन, आपण परत जाऊया. कसं वाटलं तुला सांगू? मला असं सांगावं असं वाटते की तिथे लोकांची भीती चालू होते तिथे आमची भीती संपलेली असते. मेन म्हणजे सिद्धेशची माझ्या नवऱ्याची. नाही माझं असं काय नाही, वी आर टेकिंग कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. मेन गोष्ट ही अशी आहे की आपण एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतो आहे त्याच्यामुळे आपण कुठेही ओव्हर नाही करत. गाडीत पण बघ आपण एकदम स्लोली निघतोय, काही लोक झुम झाम आणि मग टायर फुटला. जाताना खूप डिफिकल्ट होतं, म्हणजे मला पण असं टेन्शन होतच आणि मला वाटत होतं की बापरे हा कशी गाडी चालवतोय आणि कसं जाणार होत एवढ्या वर पर्यंत. मला आपल्याला डेस्टिनेशनच नव्हतं ना माहिती आपण, आणि हे हा रस्ता कुणीच व्हिडिओ मध्ये किंवा कुठेही दाखवला नाही गेलाय. आय होप आय एम द फर्स्ट पर्सन टू शो अँड शूट दिस पर्टिक्युलर रोड. हा जो रूट आहे ना कुणीच नाही दाखवलाय, सगळ्यांनी असे चांगले चांगले रस्ते दाखवलेत
आणि आपण ही रियालिटी दाखवलेली आहे की हा रस्ता असा आहे. आणि इट वॉज रिअली म्हणजे हॉरिफाईंग होता. जेव्हा सकाळी चालू केलं तेव्हा मला त्या जिथे आपण चॉकलेट्स वाटले ना आणि बिस्किटं वाटली त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही बाबा हे काहीतरी चुकतं आहे. सुरुवात ह्या रस्त्यावर घातली तेव्हा आणि नंतर मग वरती पोचलो तेव्हा मला बरं वाटलं. ती जेव्हा घरं दिसली तेव्हा मला असं वाटलं की आपण आता पोचलो. ॲक्च्युली ते आपण हाफवेवरती पोचलो होतो आणि तिथे लोकांनी जेव्हा सांगितलं नाही तुम्ही जाऊ शकता अजून वरती. ॲक्च्युली वरती चांगला रस्ता नव्हता तो, पण ते बोलले की चांगला रस्ता आहे. पण आपण घातली गाडी तिथे, मग तो विषय होता, दुसरं काहीच नाही. म्हणजे अशी भीती तर होती मला सकाळी पण की बाबा काही चुकलं आहे का. सी मोर दॅन दॅट काय माहिती आहे काय, वी विल बी वेस्टिंग अवर डे. म्हणजे मुजगंधी ऋषींचा गुहा चांगली होती, गुहेत आपण उतरलो नाही खाली, पण जो काही तिथे वातावरण जे होतं, हवा जी होती आणि तिथून जे काही व्ह्यू होता तो अतिशय सुंदर होता. सो इट वॉज ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड फॉर मी. असा ट्रेक पण एवढा काही जास्त नव्हता, हार्डली वन अवर पण नाही. जर आपण प्रॉपरली जर चालत गेलो असतो तो मला वाटतं अर्धा तासाचा ट्रेक आहे तो, नॉट मोर दॅन दॅट. चला तर गुड, आपला एक ट्रेक झाला आहे आणि आता मार्लेश्वर आज कसंही करून गाठायचं आहे. आजही तोच आता टाईम दाखवतो आहे, कालच्याच सारखं झालेलं आहे. आपल्याला मार्लेश्वरसाठी 4 वाजता आपण पोहोचणार, म्हणजे मला वाटतं देवानी आपल्याला ठरवलेलंच आहे की मार्लेश्वरला तू बाबा सिद्धेश पाटील आणि फॅमिली 4 वाजता नंतरच येईल. आपण त्या हिशोबाने जाणार आहोत. चला आजही आपल्याला तोच टाईम पडतो आहे. फाईन, देवाने आपल्याला तो टाईमच दिलेला आहे अलॉट करून. ॲक्च्युली सकाळी मार्लेश्वर करणार होतो, पण मार्लेश्वरवरती एक विषय असा होता की मार्लेश्वरला झाडं झिडं आहेत, तुम्ही दुपारी 1 वाजता जरी गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिकडे. म्हणून मी मार्लेश्वर सेकंडरी ठेवलं आणि प्रायमरी हे केलं, कारण की मला हा डाऊट होता इथे की मार्लेश्वरवरून रिटर्न येताना आपल्याला एवढा प्रॉब्लेम येणार नाही आहे, कारण की तो मोटरेबल रोड आहे, ते डायरेक्ट रस्ता पार्किंग लॉटपर्यंत गाडी जाते, हेच एक अननोन होतं. चला गुड, एनिवेज आपण आपला ट्रेक कम्प्लीट केलेला आहे, रस्त्याला आपण लागलो आहोत आता आणि आता आपण बऱ्यापैकी आपल्या आता डेस्टिनेशनला जाऊ. ओके दीदी, सो यू कॅन नाव आता घरं दाखव फक्त, ही जी काय आहेत. अरे खरं तर आहे ना, आता एसी ऑन केला रे बाळा. मी ड्रॉप डाऊन करतो आता एसी, मला माहिती आहे, पण काय माहिती आहे तो रस्ता खराब होता त्याच्यामुळे मी तो जरा नॉर्मल. हा वेदू आता तू बंद कर शूटिंग, आता गरज नाही, आता हे नॉर्मल आहे सगळं रेग्युलर. नशिबात आहे असेच रस्ते आले सगळे. मॅजिक नेचर आहे.
-33 असं बर्फ पडला असता का? अच्छा म्हणजे 0 खाली 33 मायनस म्हणजे 0 खाली चल प्लस अरु सांभाळू ना समोर तो विशाल गड आहे
मीच काय बनवून ठेवलंय आमच्या हिशोबाने उशीर झाला असं पावती कुठे ठेवली त्याने दिली ती अशा प्रकारे खडतर रस्त्यांचा प्रवास करून आपण इथे मार्लेश्वर देवस्थानपर्यंत पोहोचलो आहोत. ह्या गावाचं नाव मारळ आहे, मारळ, आणि पार्किंग लॉट आहे. पार्किंग लॉटला गाडी लावलेली आहे आपण, आणि आपण आता वर चाललो आहोत. चला पटापट जाऊया कारण की आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे. 4 वाजलेले आहेत आणि हे खाण्यापिण्याची व्यवस्था. बघूया आता हळूहळू वरती काय दिसतंय ते बघूया. अंधार झालेला आहे ऑलमोस्ट कारण की पावसाचं वातावरण आहे म्हणून.
वाह मंकीच मंकी आरव जे बांधव आहे तिथे वेगळे मंकी आहेत तुझ्यापेक्षा वेगळे आहेत असं भरपूर पक्ष्यांचे आवाज आणि धबधब्याचा आवाज ही जागा अशी आहे मला असं वाटतं पावसाळ्यात यायला अजून मजा येईल पाण्याचा खळखळाट आहे खाली जोरदार पाणी वाहत आहे मंकी वेगवेगळ्या प्रकारचे मंकी हे बघा मगाशीच बोललो जे दिसत होते मंकी ते वेगळे होते आणि आताचे हे मंकी वेगळे आहेत आपल्याला या डेस्टिनेशनला यायला उशीर झालेला आहे रस्ते खराब असल्यामुळे आपण 4 वाजता पोचलो आता वाजले आहेत 4:30 वेगवेगळ्या वस्तू दुकानामध्ये अतिशय सुंदर जागा आहे ही एक प्रभावी देवस्थान मार्लेश्वर भरपूर सर्वतांचे ऑप्शन
नको दाखव त्यांचं ते काम करणं ते जाणार. घाबरले मला नाही घाबरले, त्यांचं ते काम करणं ते जाणार, आपण त्यांना त्रास नाही करत. अशा प्रकारे आपण मार्लेश्वर मंदिरापर्यंत पोचलो आहोत. वेगवेगळे धबधबे इथे आहेत. वा, सराउंडिंग इथे माकडांचे दर्शन. ॲक्टिव्ह धबधबा आहे. लोक धबधब्यावरती पण गेलेली आहे तिथून खाली. अतिशय सुंदर धबधबा. वाव, बघ तू धबधबा बघ. इथे त्यांनी सांगितलं तिकडे खालती पण जाऊ शकतो. जाऊ शकतो म्हणजे शूट घेतला मी, वॉटरफॉलचा घेतला. मला माहिती, मी आलो देवळात जाऊन. आलो देवळाचा एंट्रन्स. हो मोबाईल मोबाईल.